सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडले असून शेका पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादू पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुधागड तालुक्यात भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस संघटनात्मकदृष्ट्या मजबूत आणि बलाढ्य होत असून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्या अनुषंगाने नुकतेच अडुळसे ग्रामपंचायत हद्दीतील शेका पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादू भिवा दळवी, नाडसूर विभाग प्रमुख ज्ञानेश्वर फोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा पाली झाप येथे झालेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमावेळी झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांना पक्षात योग्य मान सन्मान आणि प्रतिष्ठा राखली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी शेका पक्षाचे कार्यकर्ते दुर्गेश हंबीर, भगवान दळवी, रघुनाथ बावधाने, गणेश बावधाने, लुमा हंबीर, मारुती जाधव, रमेश ठोंबरे, सटुराम पोंगळे, नामदेव कदम, एकनाथ जाधव, काळूराम जाधव, पांडुरंग हंबीर, मंगेश हंबीर, मालू बावधाने, राम केडे, गणेश बावधाने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी भाजपचे सतीश थारप, उपजिल्हाध्यक्ष राजेश मपारा, युवा नेते वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, बिपिन महामुंडकर, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रवी मुंडे, युवा मोर्चाचे दक्षिण रायगड अध्यक्ष अमित घाक, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वैशाली मपारा, श्रेया गुंठे, गीताताई पालरेचा, सुधागड तालुकाध्यक्ष चंद्रकांत घुसाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.